ती मला सापडलेली आहे तर ती माझी मुलगी आहे आणि ती अतिशय मला लकी आहे लकी चार मे माझ्यासाठी ती मुलीच्या बाबतीत खूप प्रेमळ आहे पण कट्टर बिझनेसमन पण आहे तो त्याच्यामुळे एक वेगळ्या धाटणीचं काम करायला मिळतं की कधीतरी मावशी आई वगैरे एकमेकीशी बोलाय बोलायच्या कदाचित ते आम्हाला टाळण्यासाठी काहीतरी आमच्यापासून लपवण्यासाठी ते मालवणीत बोलायच्या पण ते तो काही तेवढा स्पर्श नव्हता कधी ती जशी मी शिकलो तसं आता इकडे सुद्धा बरेचसे गुजराती शब्द असतात तर पहिला एक दोन दिवस जरा मला तो माझी बोबडी वळत होती मी पप्पांची अॅनिव्हर्सरी आहे आपण छान सेलिब्रेट करू ना या वर्षीचं सेलिब्रेशन मीच करणार आपण तसं दरवर्षी सेलिब्रेट करतो ना आपण करतो ना दरवर्षी सेलिब्रेट खास प्रेक्षकांच्या आग्रहस्तव हो सुरू झालेली मालिका म्हणजे माझी तुझी रेशीम घाट बरं या मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स आहेत जे खूप अनपेक्षित आहेत आणि लोक अंदाजही लावू शकणार नाहीत असे अनेक ट्विस्ट अँड टर्न्स आत्ता नुकतेच येऊन गेलेत आणि आता तर नवीन कॅरेक्टरची एंट्री झाली अर्थात तुम्हा सगळ्यांच्या समोर आलेच आहेत ते म्हणजे माधवजी अभ्यंकर खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमतमध्ये सर सगळ्यांना नमस्कार नमस्कार खूप मेन एंट्री होती ही म्हणजे आता एकदमच ट्रॅक चेंज झाला आहे मालिकेचा सो आणि आम्ही बघतोय की गुजराती आहे मेहता असं आडनाव आहे सो एकंदरीत काय कॅरेक्टर आहे आणि आधी कॅरेक्टरबद्दल विचारेन नंतर मला बरेच प्रश्न पडले एक श्रीमंत माणूस आहे खूप आणि ही जी आता म्हणजे आधीच्या भागात म्हणूयात किंवा त्या घरातनं ती अनु ती आता निघून गेली कुठेतरी ॲक्च्युली तिचं नाव तिकडे नेहा आहे काहीतरी आणि आता इकडे तिचं नाव अनुष्का आहे तर ती मला सापडलेली आणि तर ती माझी मुलगी आहे आणि ती अतिशय मला लकी आहे लकी चार मे माझ्यासाठी ती आणि खूप प्रेमळ आहे तो तसा मुलीच्या बाबतीत खूप प्रेमळ आहे पण कट्टर बिझनेसमन पण आहे तो त्याच्यामुळे एक वेगळ्या धाटणीचं काम करायला मिळतं आधी मी एका म दोन तीन ठिकाणी श्रीमंत माणसाचं काम केलं होतं पण इथे नुसतं श्रीमंत नाही आहे तर तो प्युअर गुजराती श्रीमंत माणूस आहे त्याच्यामुळे ते अगदीच खानदानी श्रीमंत असतातच तर तसं एक बिझनेसमॅनचं मोठ्या बिझनेसमॅनचं एक कॅरेक्टर ते करतो आहे मी आम्ही बघितलंय की मुलगी मानलंय म्हणजे आता नेहाची अनुष्का झाली अनुष्का म्हणून ती समोर आली मुलगी मानलंय पण जे अदर दोन कॅरेक्टर जे आहेत ते तुम्हाला काका आणि काकी म्हणतात सो म्हणजे असं एकंदरीत लक्षात येते की तुम्हाला कदाचित म्हणजे मुलगा मुलगी नसल्यामुळे ही जी अनुष्का मिळाली तिला तुम्ही मुलगी म्हणून दत्तक घेतलाय हो, नाही दत्तक घेतलं असं नाहीये तिला मुळात काहीच आठवत नाहीये आणि ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे की ती तर ती माझी मुलगी असल्यासारखंच मी तिच्याशी वागतो किंवा आवरतोय तिच्याबरोबर आणि एक पुतणे आहे मला त्याची बायको आहे त्याच्यामुळे ते मला काका म्हणतात mm -hmm. आणि याच्यात माझी एक बायको आहे जी ह्या म्हणजे नेहा पूर्वीची आणि आता ही अनुष्का हे घरात आल्यामुळे ती पुन्हा एकदा तिने उभारी घेतली नाही तर ती व्हीलचेअरवर असते पण ती अशी आजारी असलेली बाई ती पुन्हा एकदा उत्साहात काहीतरी करू पाहते असं ते एक कॅरेक्टर आहे पण ह्याच्या माल आधी मालवणी कॅरेक्टर आहे आपण नॉर्मल मराठी बोलतो आणि आता गुजराती कॅरेक्टर वेगवेगळ्या भाषा या निमित्ताने तुम्हाला शिकायला मिळतंय तर गुजराती आधीपासून येत होतं की याच्यामध्ये थोडं थोडं शिक नाही 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 त्या बाबतीत मी खूप भाग्यवान आहे की मला बरेचदा ना भाषेत काम करायला मिळतं म्हणजे मराठी शोमध्येच पण वेगळ्या पद्धतीची मराठी किंवा गुजराती मिश्रित आहे आता ही तर मी काही गुजराती वगैरे शिकलेलो नाही आहे आणि मी पुण्यात असल्यामुळे ना गुजरातीचा स्पर्शतेचा नाही आहे मला कारण मुंबईत सहज गुजराती लोक आजूबाजूला आपल्या असतात आणि पण मला काहीच अजिबात त्याच जसं मी मालवणीसुद्धा तिकडे शिकलेलो होतो की मला ती भाषा अजिबात माहीत नव्हती माझं आजोळ जरी तिकडचं असलं तरी ती भाषा तितकीशी मला माहीत नव्हती म्हणजे कधीतरी मावशी आई वगैरे एकमेकींशी बोला बोलायच्या कदाचित त्या आम्हाला टाळण्यासाठी काहीतरी आमच्यापासून लपवण्यासाठी ते मालवणीत बोलायच्या पण ते तो काय तेवढा स्पर्श नव्हता कधी पण ती जशी मी शिकलो तसं आता इकडे सुद्धा बरेचसे गुजराती शब्द असतात तर पहिला एक दोन दिवस जरा मला तो माझी बोबडी वळत होती पण मी ते थोडंसं आता काहीतरी कानावर गुजराती पडेल अशी व्यवस्था मी सुरू केलेली आहे हां म्हणजे मग गुजराती नाटक बघ वगैरे वगैरे असं करून ते हेल असेल साधारणतः काही विशिष्ट शब्द असतात प्रत्येक भाषेतले तर ते ते कसे याचा मी एक प्रयत्न बरं अण्णा नाईक हे कॅरेक्टर खूप फेमस झालं होतं प्रचंड लोकांपर्यंत पोहोचलं तुम्हाला खूप सारे त्याच्या प्रतिक्रिया मिळाल्या आता हे जयंतीलाल मेहता जेव्हा समोर घेऊन आहे पहिली जेव्हा विचारणा झाली तेव्हा काय रिॲक्शन होती तुमची की बाबा आता पुन्हा एकदा मालिकेत तुम्ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आणि खूपच वेगळं कॅरेक्टर आहे जेव्हा सुनीलचा मला फोन आला की सर काय करताय सध्या म्हटलं फारसं काही करत का, का नाही ना 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 का आहे कारण जोपर्यंत का काय माहिती आहे की अण्णा नाईक केल्यानंतर ना मग त्याच्यावरती किंवा त्याच्या तोडीनं काहीतरी एखादी भूमिका मला मिळावी अशी माझी इच्छा होती पण तसं काही मला मिळत नव्हतं पण एके दिवशी सुनील भोसलेंचा फोन आला की असं असं आहे तर तुम्ही काम कराल का तर म्हटलं काय काय कॅरेक्टर आहे पॉझिटिव्ह ते म्हटले की आत्ता ते काही सांगत नाही तुम्हाला पण तुम्ही या ते तर म्हटलं ठीक आहे असं त्यांनी मला सगळं ते नॅरेट केलं आणि म्हटलं ठीक आहे मी करतो मला ते आवडलं काहीतरी आणि एक चालू असलेल्या एका मालिकेमध्ये एक वेगळाच ट्रॅक सुरू होणं एक वेगळंच घर आता दिसायला लागणं म्हणजे ते एक मजेशीर असतं ते तर मी ते ऍक्सेप्ट केलं आणि आता करतोय माझी तुझी रेशीम गाठी मालिका सगळ्यांनाच माहिती की बंद होत बंद होत आली म्हणजे ऑलमोस्ट पॅकअप सगळ्यांचं झालेलं शेवटचा दिवस झाला आणि अचानक मालिका सुरू झालेली सो तुम्ही मालिका पहिल्यापासून फॉलो करत होतात का किंवा आता नव्याने सुरू झाल्यानंतर तुम्ही ती फॉलो करत होता नाही म्हणजे मी फारसं काही बघायला मिळत नाही कारण सारखे आम्ही कुठे शूटिंगमध्ये असतो ते काम बघता येत नाही पण मी ऐकून होतो मंदनांना कधीतरी ते बघितलेलं होतं कारण त्यातले अनेक जण आहेत ते माझे चांगले मित्र आहेत म्हणजे ते कधीतरी ते असं मंदनांना बघणं हो व्हायचं कारण घरामध्ये टी व्ही चालू असतो आणि बायका मुले ही सतत त्या टी व्हीसमोरच असतात त्यामुळे त्यामुळे कधीतरी बघणं व्हायचं हो पण असं काही खास करून काही बघितलेलं नव्हतं हो आणि okay. एका अर्थाने मला असं वाटतं की ते चांगलं पण आहे कारण म्हणजे मला माझं कॅरेक्टर एक एका बाजूला ही फॅमिली उभी करताना जास्त फायदा तसं होऊ शकतो शूटिंग सुरू होऊन साधारणतः किती दिवस झालेत आणि आता की म्हणजे एकंदरीत बघितलं तर कालच म्हणजे एक, एक दिवसापूर्वी तुम्ही सगळ्यांच्या भेटीला आला आहात प्रेक्षकांचा रिस्पॉन्स तर तुम्हाला मिळालाच असेल पण आता पुढे मालिकेत काय होणार कारण प्रत्येक वेळी याच्यात ट्विस्ट अँड टर्न्स आलेले आहेत म्हणजे असं वाटतं की आता दिवाळी पाहायला मिळेल आणि अचानक ॲक्सिडेंट झाला आणि नवीनच काहीतरी ट्रॅक आला सो असं सुरू असताना आता पुढे यश आणि नेहाची भेट होणार का किंवा तुम्ही ती घडवून आणणार का का तुमची मुलगी आहे म्हणून तुम्ही ते सगळ्यांपासून लपवून ठेवणार असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले नाही ते मला ते ॲक्च्युली खरं तर सांगता येणार नाही ते आणि मला असं वाटतं ते सांगितलं तर त्याच्यातली मजाही निघून जाईल तर पण काहीतरी असं नक्कीच वेगळं काहीतरी तुम्हाला याच्यात नक्की बघायला मिळणार आहे आणि आजच मला अनेक लोकांचे काही फेसबुकवरती किंवा व्हॉट्सअपवरती लोकांचे काही कॉमेंट्स आलेले आहेत किंवा काही लोकांनी ते ॲप्रिसिएट केलं आहे की ही मालिका खूप छान आहे आणि तुमची एंट्री झाल्यामुळे ते जास्त मजेशीर वाटतं आहे आणि तुम्ही आता म्हणजे नेहाचेच म्हणजे अनुष्काचे तुम्ही आता वडिलांचं काम करताय तर तुम्ही बाप आणि मुलगी वगैरे शोभताय अगदी कदाचित आमच्या डोळ्यांमुळे असेल ते आणि खूप इंटरेस्टिंग वाटतं आहे आता काहीतरी वेगळं बघायला मिळेल वगैरे आणि म्हणजे ही कॉम्प्लिमेंट खूप चांगली आहे की पण मला फक्त एवढंच वाटलं होतं की थोडंसं याचं आधी थोडं मला तर अजिबातच माहीत नव्हतं हो की काल तो टेलिकास्ट आहे म्हणून तर त्याचं काहीतरी अजून मला लोकांपर्यंत ते पोहोचवता आलं असतं किंवा ह्याचा काही प्रोमो वगैरे झाला असता एखादा तर तो प्रोमो वगैरे काहीच झालेलं नाही आहे नाही तर कारण माझं एक नाही म्हटलं तरी आता एक माझे एक फॅन फॉलोअर्स आहेत किंवा माझा एक प्रेक्षकवर्ग मी निर्माण केलेला आहे तर तो तो जास्त करून इकडे आला असता असं मला वाटतं पण ठीक आहे म्हणजे आता ते हळूहळू आणि मी किती पाच सहा दिवसांपूर्वीच शूटिंगला लागलेलो आहे इथे म्हणजे मला वाटतं माझा पाचवा दिवस वगैरे आहे सुरू आता कसं पुढे होतंय प्रेक्षकांचं खूप प्रेम आधी मालिकेला देखील मिळालंय आता अनुष्कालाही मिळते सो आता तिच्या नवीन फॅमिलीला पण मिळेल अशी आपण आशा व्यक्त करूया आणि थँक्यू सो मच आम्हाला हे नवीन कॅरेक्टर कसं आहे आणि ह्याच्यापुढे काय नवीन घडतंय ते पाहायला आवडणार आहे सो मला व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला आणखीन काय काय प्रश्न पडलेत या मालिकेच्या ट्विस्टविषयी आणि आमच्यापर्यंत पोहोचवा थँक्यू सो मच सर इतका छान इंटरव्ह्यू दिला थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू